सर्वांना सुखावणारी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। अखेर मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे। जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे। पुढील दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पुढच्या 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 16 ते 19 मे दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे। पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांसाठी ऐकत रहा, पाहत रहा आणि वाचत रहा फक्त रत्नागिरी खबरदार, जनशक्तीचा बुलंद आवाज़।